श्री स्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार मंडळी श्रावणातला पहिला सोमवार आहे पाच ऑगस्ट रोजी आणि पहिल्याच सोमवारी आपल्याला अत्यंत प्रभावी असा आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी उपाय करायचा आहे आपल्या सर्वांनाच या झाडाविषयी माहीत असेल आणि हा उपाय जर तुम्ही पहिल्याच दिवशी केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये श्रावण संपेपर्यंत खूप सारे बदल झालेले असतील बघा श्रावणी सोमवारला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे श्रावणामध्ये आपण भगवान शिवशंकरांची सेवा करत असतो त्यातल्या त्यात सोमवारचं व्रत म्हटलं की हे प्रत्येकीलाच करायचं असतं त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकरांची शिवलिंगाची पूजा आपण करत असतो तर अशी एक वनस्पती आहे जिचं मूळ जर तुम्ही घरी घेऊन याल आणि तुम्ही ते तिजोरीमध्ये ठेवाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास लवकरात लवकर सुरुवात होईल पण तुम्ही जर पहिल्या सोमवारी हा उपाय करत असाल तर त्याचे अनोखे रिझल्ट तुम्हाला मिळू शकतात तर अशी कोणती वनस्पती आहे काय करायचं आहे ही सर्व माहिती तुम्हाला इन डिटेल या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा बघा पहिला सोमवार पहिल्या सोमवारी किंवा मग श्रावणामधला कोणताही सोमवार असो आपल्या प्रत्येकाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे दूध अर्पण करायचं आहे किमान या गोष्टी तरी आपण करू शकतो आणि त्या आपल्याला करायच्या आहेत त्याच्यानंतर एक बेलपत्र अर्पण करायचं आहे खडीसाखर अर्पण करायची आहे अशा छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला करायच्याच आहे जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाणार असाल किंवा सोमवारचं व्रत करत असाल तर हिरव्या रंग साडी घालणं महत्वाचं आहे असं मानलं जातं नसेल तर बाकी कोणत्याही रंगाची साडी घालू शकता फक्त काळा रंग वर्ज्य मानला जातो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आपल्या घरूनच पाणी घेऊन जायचं आहे या पाण्यामध्ये थोडस दूध मिक्स केलं तरी हरकत नाही दूध घेऊन जाणार असाल तर ते तांब्याच्या भांड्यामध्ये नेता स्टीलच्या ग्लासमध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये घेऊन जा त्याचबरोबर शक्यतो ही पूजा जी आहे ती प्रदोष समयी करता येत असेल तर अतिशय उत्तम मानलं जातं त्यामुळे तुम्ही प्रदोष समयी जर मंदिरामध्ये गेला तर अतिशय उत्तम आता आपल्याला जो उपाय करायचा आहे जो उपाय तुम्ही आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी करणार आहात तर तो मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्या सर्वांना शमी वृक्ष माहीत आहे शमी वनस्पती माहीत आहे बऱ्याच जणांच्या घरी असेलसुद्धा तर असं या शमी वृक्षाचं महत्त्व आहे की हे रोप जर तुम्ही लावलं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सुद्धा हे रोप तुमच्या घरी लावू शकता किंवा मग तुम्ही विजयादशमीच्या दिवशी लावलं तर ते अतिशय उत्तम मानलं जातं त्याचबरोबर शनिवारच्या दिवशी लावणंसुद्धा उत्तम मानलं जातं आणि त्याचबरोबर श्रावणी सोमवारी लावलं तरीसुद्धा उ खूप चांगलं मानलं जातं पुराणांमध्ये असं सांगितलं आहे की भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढंच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्र शस्त्र याच झाडावर लपून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली वनस्पती मानली जाते घरामध्ये शमीचं लोपला रोप लावणं अत्यंत शुभ मानलं जातं आणि शनिवारीसुद्धा हे तुम्ही लावू शकता ही शुभ वनस्पती एका भांड्यात किंवा मुख्य दरवाजाजवळील जमिनीवर लावणंसुद्धा खूप चांगलं मानलं जातं जर तुमच्या घरामध्ये ही वनस्पती असेल तर ती सुकू नये यासाठी आपण प्रयत्न करायचे असतात आता काय करायचं आहे आपल्याला की शमीची वनस्पती जर तुमच्या इथे असेल तर तुम्ही तिची पूजा कशी करायची हे मी तुम्हाला पुढे सांगते पण सर्वात अगोदर आपण उपाय बघूया तर हे शमी वृक्ष आहे तुमच्या आजूबाजूला कुठे जरी शमी वृक्ष असेल तर या शमी वृक्षाची एक मुळी आपल्याला घ्यायची आहे अत्यंत छोटीशी अशी मुळी आपल्याला पहिल्या सोमवारी घ्यायची आहे आणि ही मुळी घेतल्यानंतर आपल्याला जायचं आहे शिवमंदिरामध्ये ही मुळी स्वच्छ असावी धुतलेली असावी किंवा पाण्यामध्ये तुम्ही तिला जलाभिषेक घालू शकता त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे ही मुळी घेऊन शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवलिंगावरती ही मुळी जी आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे पाच मिनिटांसाठी आपण ही शिवलिंगावरती तशीच ठेवायची आहे आता माहीत आहे की सोमवारच्या दिवशी खूप गर्दी असते खूप आपण काही अर्पण केलं की ते लगेच काढून टाकण्यात येतं किंवा अगदीच काही ठिकाणी तर प्रवेशच दिला जात नाही अशा बऱ्याच गोष्टी होत असतात पण ते आपण ॲडजस्ट करायचं आहे कसं काय हे सेवा करणाऱ्याला नक्की माहीत असतं तर आपण काय करायचं आहे ही मुळी अर्पण करायची आहे भगवान भोलेनाथांचं नाम घेत घेत अर्पण करायची आणि आपण हात जोडून प्रार्थना करायची आहे की मी ही शिव शिवलिंगावरती ही गोष्ट अर्पण करत आहे भगवान भोलेनाथांना प्रार्थना करायची की आमच्या घरातली आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारू दे खूप जास्त कर्ज झालेलं असेल तर ही हे कमी होऊ दे आर्थिक परिस्थिती सुधारू दे संपत्ती येऊ दे सुबत्ता येऊ दे असे आपल्याला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे दोन तीन मिनटांसाठी जरी ती मुळी शिवलिंगावरती ठेवली फक्त अर्पण करायची प्रार्थना करायची आणि ही मुळी पुन्हा आपण उचलून घ्यायची आहे आणि हीच मुळी आपण आपल्या घरी घेऊन यायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये आपल्याला ही मुळी कायमची ठेवायची आहे अशी जी व्यक्ती पहिल्या सोमवारी हा उपाय करेल तर त्या व्यक्तीच्या घरातील सर्व विघ्न दूर होतील भगवान भोलेनाथांचे आशीर्वाद त्यांना प्राप्त होतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुद्धा मदत होईल तर हा उपाय प्रत्येकाने पहिल्या सोमवारी नक्की करा पहिल्या सोमवारी शक्य नाही झाला दुसऱ्या सोमवारी दुसऱ्या सोमवारी नाही शक्य तिसऱ्या सोमवारी किंवा मग श्रावणामधल्या कोणत्याही वारी कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता पण नक्की करा ज्याने आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यास खूप चांगला फायदा होणार आहे त्याच्यानंतर बऱ्याच जणांना वनस्पती लावण्याची इच्छा असते किंवा बऱ्याच जणांच्या घरामध्ये शमी वनस्पती असते शमीचं रोप असतं तर काय करायचं आहे घरामध्ये जर शमीचं रोप असेल तर त्याला प्रत्येक शनिवारी आपल्याला दिवा लावायचा आहे भगवान शंकरांना दररोज शमीचं पान अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं दररोज आंघोळ झाल्यानंतर आपल्याला शमीच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे पूजापाठमध्येही या वनस्पतीच्या पानांना विशेष महत्त्व असतं असं म्हटलं जातं की कोणत्याही चांगल्या कामासाठी आपण जर घर सोडत असाल किंवा मग तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जात असाल नोकरीसाठी जात असाल किंवा इतरही काही तुम्हाला घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे इतरही काही चांगले कामं करण्यासाठी आपण घर सोडतो तर त्यावेळी ह्या ही वनस्पती बघूनच आपल्याला घराच्या बाहेर निघायचं आहे या वनस्पतीची जी व्यक्ती रोज पूजा करते त्या व्यक्तीच्या सर्व वेदना नष्ट होतात त्या घरामध्ये सुखशांती येण्यास मदत होते आणि या वनस्पतीची पूजा केल्याने घरातील सर्व समस्या दूर होतात आणि धनसंपत्तीमध्ये सुद्धा वाढ होते त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये शमीचं रोप किंवा शमीचं झाड जे आहे शमीचं वृक्ष जे आहे ते असायला हवं प्रत्येकाने लावावं आणि त्याचा उपयोग जो आहे तो करून घ्यावा शनीमुळे आरोग्याची किंवा अपघाताची समस्या असल्यास शमीचं लाकूड जे आहे ते काळ्या धाग्यामध्ये गुंडाळून आपण ते घालू शकतो इतके असे अनेक फायदे या शमी वृक्षाचे असतात आणि उपाय करण्यासाठी सुद्धा आपण हे शमी वृक्ष वापरत असतो असं म्हटलं जातं की हजार बेलपत्र वाहिल्यानंतर जे पुण्य मिळतं ते फक्त एक शमीपत्र वाहिल्याने सुद्धा आपल्याला मिळतं म्हणून शमी शमीपत्र वाहनं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं जेव्हा पण शिवलिंगावरती तुम्ही काही वाहणार असाल तर तेव्हा सोबत शमीपत्र तुम्ही घेऊन जाऊ शकता जर तुमच्याकडे हे शमी वृक्ष असेल तर आणि नसेल तरी हरकत नाही पण तुम्हाला मार्केटमध्ये जे जेव्हा सोमवार असतो किंवा श्रावण चालू असतो तर तेव्हा नक्कीच या वनस्पतीची पानं जी आहे ती मिळतात किंवा शमीची पानं जी आहेत ती मिळतात तर ही पानं तुम्ही नक्कीच अर्पण करू शकता शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती अर्पण केली तर अतिशय उत्तम नसेल शक्य घरच्या शिवलिंगावरती तुम्ही अर्पण केली तरीसुद्धा चालणार आहे पण या सेवा ज्या आहे त्या आपल्या हातून घडायला हो हव्यात शिवलिंगावरती पांढऱ्या रंगाची फुलं आपण अर्पण करू शकतो त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करू शकतो कुणीही वाहिलेले शमीपत्र आपण पुन्हा अर्पण करू शकतो पण ते स्वच्छ धुवायचं आहे आणि पुन्हा अर्पण करायचं आहे भगवान भोलेनाथांना तुम्ही ज्या काही वस्तू अर्पण करत असाल त्यावेळी तुम्ही तुमच्या मनातली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून सुद्धा भोलेनाथांना प्रार्थना करा कारण आपल्या सर्वांना माहीत आहे भगवान भोलेनाथ हे खूप भोळे आहेत ते आपल्या छोट्याशा सेवेने सुद्धा आपल्यावरती खुश होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात श्रावणासारखा पवित्र महिना सुरू होणार आहे तर मग आपण या सेवेचा आनंद घ्यायलाच हवा आणि त्याचबरोबर आपल्यावरती भगवान भोलेनाथांनासुद्धा खुश करायला हवं आणि त्याच्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच आपण करू शकतो पहिला सोमवार असेल दुसरा सोमवार असेल किंवा इतरही वार असतील तर श्रावणातला प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे प्रत्येक दिवशी तुम्ही सेवा करू शकता आणि भगवान भोलेनाथांना प्रसन्न करून घेऊ शकता मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते जेव्हा तुम्ही भोलेनाथांना मनापासून सेवा करता भोलेनाथांना मनापासून हाक मारता ते नक्कीच आपल्या इच्छा ज्या आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करत असतात त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्की करा आणि हा श्रावण वाया घालवू नका प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे प्रत्येक दिवशी भगवान भोलेनाथांसाठी काही ना काही नक्की करा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद